अतिवृष्टी, बँकांची दिवाळखोरी, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवर उपाययोजना न करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रमुख सहभाग होता. अतिवृष्टी, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी समस्यांवर तोडगा न काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. शासनाच्या विरोधात जे गेल्या 5 वर्षामध्ये आणि 4 वर्षामध्ये केंद्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे जे धोरण चुकीचे ठरले, उदाहरणार्थ अर्थव्यवस्था ढासळली गेलेली आहे, बेरोजगारचं प्रमाण वाढत गेलेलं आहे, असलेले रोजगारमध्ये असलेले लोकांनासुद्धा कामावरून काढण्यात आलेले आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जलमय झालेलं असतानासुद्धा ह्या सरकारने काही लक्ष दिलं गेलं नाही व नावावर तरी सगळे नावावर काही काम केले गेलेले आहे, कुठलंच काम करण्यात आलेलं नाही आहे. शेतकऱ्यांना हवालदिल करण्यात आलेलं आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, बँका बंद पडत आहेत, बँकेमध्ये ठेवी ठेवलेल्या लोकांना आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणारे या भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. देशामधील BJP सरकार, राज्यामधील BJP सरकार आणि महानगरपालिकेमधील BJP सरकार या जनतेचं आकांक्षा पूर्ण करणाऱ्या हे स्पेशल दिल्लीवर झालेले अशा सरकारचं निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत. नोटाबंदी असोत, त्याचबरोबर आपण पाहिलं GST असोत, त्यानंतर अनेक असे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना त्यांना त्यांचा हमीभाव द्यायला पाहिजे, त्यांच्या पिकवलेल्या ह्याला दर मिळायला पाहिजे, त्यांचा 7-12 कोरा केला पाहिजे. ही सर्व आश्वासनं दिली, परंतु हे सरकार फेल्लीवर झालेलं आहे. आपण पाहताय की देशाच्या ज्या फायद्यामध्ये चाललेले जे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ BSNL असेल, भारत गॅस असेल, हे विक्रीचे टेंडर काढलेलं आहे, हे सरकार माझ्या कानावर आलं आहे. या देशातली जी संपत्ती आहे, जे सोनं आहे, ते सुद्धा विक्रीला काढल्याचे मी ऐकत आहे. अशा या निष्क्रिय सरकारला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हे आमचं आजचं आंदोलन आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मोदी सरकारनं 5 वर्षात एकही लोकहिताचं काम केलं नसल्याचा आरोप केला. दुसऱ्यांदा प्रधान प्रचारकांच्या नेतृत्वाखालचं सरकार भारतात दिल्लीमध्ये सत्तारूढ झालेलं आहे. 2014 साली प्रथम हे सरकार आलं तेव्हा त्यांनी जी वारेमाप आश्वासनं दिली होती आणि कधीही व्यवहारात येणार नाही असे कार्यक्रम दिले होते, त्यापैकी एकही कार्यक्रम असा नाही की जो प्रत्यक्षात आला किंवा ज्या कार्यक्रमामुळं समाजातल्या गोरगरीब घटकांना काय मदत मिळाली याचा परिणाम आपल्याला नीट दाखवता येईल असं एकही कार्यक्रम नाही. उलट ज्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात फरक पडला अशी जाहिरात खुद्द पंतप्रधानांनी केली, ती जाहिरात कशी खोटी आहे की त्या लाभार्थ्यांना TV कॅमेऱ्यासमोरून आणून प्रसार माध्यमांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं होतं. तेच सरकार पुन्हा 2019 साली सत्तेवर आलं. या आंदोलनात माजी आमदार निर्मला ठोकळ, माजी महापौर नलिनी चंदेले, अलका राठोड, नगरसेवक प्रवीण निकाळजे, अरुणा वर्मा, हेमा चिंचोळकर, फिरदोस पटेल, तिरुपती परकीपंडा यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.